मुलांची हा एक ध्यास अनिवार्य, किती संकटे आली तरीही करतो आम्ही पार। ध्यास घेऊन देतो आम्ही भविष्यास आकार, मनापासून आम्ही मानतो देश हाच परिवार, देश हाच परिवार। विकास साधावया जनांचा आहो आम्ही तयार, राष्ट्र निर्मितीसाठी झटतो आम्ही शिलेदार, आम्ही शिलेदार, आम्ही शिलेदार। नमस्कार रसिको, शिलेदार राष्ट्र निर्मितीचे या कार्यक्रमात आज आपण एका आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत। आगळ्या वेगळ्या म्हणण्याचं कारणच असं, विदर्भाच्या मातीमध्ये जन्माला आलेलं हे व्यक्तिमत्व पण आजही बघाल तर अत्यंत उत्फुल्ल आणि फुटलेलं कापसाचं बोंड जितकं प्रतिभावान दिसतं ना, तसंच हे व्यक्तिमत्व आहे। आणि त्या कापसापासून बनलेला जो धागा असतो, अशा धाग्यांमधनं जे वस्त्र विणलं जातं, तसं अवघ्या महाराष्ट्राचं मराठी मातीचं वस्त्र आपल्या वेगवेगळ्या चित्रपटांनी आणि कलाकृतींनी या माणसाने अक्षरशः भरून टाकलेलं आहे। आपण भेटतोय ज्येष्ठ दिग्दर्शक मराठीतील, एक खूप मोठे सामाजिक कार्यकर्ते, अनेक विषयांची जाण असणारं एक अभ्यासू व्यक्तिमत्व, आदरणीय राज दत्त यांना। दत्ताजी नमस्कार। इतकं बहुआयामी व्यक्ती होतंय दत्ताजी आपलं की नक्की काय आपल्याशी बोलावं असा प्रश्नच मला सारखा पडत होता, कारण एकीकडे पत्रकारितेचा विषय घेतला होता, त्याच्यात तुम्ही काम केलेलं आहे, ज्याचे संस्कार आमच्यावर लहानपणापासून झालेत आणि नंतर प्रत्यक्ष तुम्हाला दिग्दर्शन करताना आम्ही जवळनं ज्यावेळेला पाहिलंय त्यावेळेचं तुमचं ते बहुआयामित्व, तुमचा प्रत्येक गोष्टीवरती असलेला स्वतःचा ठसा, प्रभुत्व, या सगळ्याविषयी इतकी सरमिसळ प्रश्नांची मनात झाली आहे। मला प्रश्न एवढाच पहिला विचारायचा आहे की त्यावेळेला विदर्भामध्ये तिकडे कुठेतरी, की ज्यावेळेला मुंबईमध्ये चित्रपटसृष्टी आणि कोल्हापुरात फुललेली होती, पुण्यात होती, अशा काळात विदर्भात तुम्ही तिकडे जन्माला आलेले, हे चित्रपटांची ओढ निर्माण कशी झाली नक्की? मनात खरं म्हणजे फार नंतर आलं, कारण विदर्भात अशा तऱ्हेचं स्वप्न बघणं हेही अशक्यच होतं। मला आठवतंय की किर्लोस्कर नाटक म्हणजे सर्कसचं कार्लेकर, किर्लोस्करने कार्लेकर ग्रँड सर्कस, ग्रँड सर्कस ही पाहिल्यानंतर वय सांगता येत नाही, शाळेत जात असेन नसेन, तर त्यातला रिंग मास्टर व्हावं हे स्वप्न होतं आयुष्यात। वा क्या बात। त्यामुळे चित्रपट आणि त्याचा दिग्दर्शक काहीही डोक्यात मनात सुद्धा आलेलं नाही। कुठंतरी शालेय जीवनातच झाली असं तुम्ही जे म्हणताय, कदाचित जात असेल नसेल पण ते कळतं वय होतं जेव्हा तुम्ही सर्कस पाहिली ती पहिल्यांदा। पण मग तिकडे न जाता पत्रकारिता हा विषय कुठनं डोक्यात आला एकदम उमेदवारीच्या काळात? नाही, पत्रकारिता ही सुद्धा थोडी अकल्पितच माझ्या मनात कुणी गत्रे माडखोलकरांनी रुजवली। अरे वा, म्हणजे तो मजेदार किस्सा आहे। शाळेची ट्रीप चाललेली होती बर, वर्ध्याहून बल्लारशा दगडी कोळशाच्या खाणी पाहिल्या। आता काय पाहायला जातोय याच्याशी महत्व नव्हतं, ट्रीप होती। आणि आज आपल्याला शाळा नाही, सुट्टी आहे, शनिवार असू नाही, या आनंदात आणि सगळे मित्रमंडळ, पहाटे लवकर उठलो, 6:30 का 6 गाडी होती, ट्रेन, डबे तयार वगैरे वगैरे, आणि स्टेशनवर गेलो आणि तिथं एकमेकांची टिंगल टवाळी, तुझ्या डब्यात काय आहे ते मीच खाणार, साधारण कल्पना असते की दुसरा काय आणणार आहे आणि माझी आई काय देणार आहे, तर आज ती संधी आहे वगैरे अशा तऱ्हेनी, आणि टिंगल टवळीत आम्ही निघालो होतो।
पोचलोही तिथे गेलो आजच्यासारखे त्याला लिफ्ट्स नव्हते आत पायानीच सरकत सरकत थोडा उतार असं खोलपर्यंत जायचं तिथे दिवेही नव्हते पलिते लागलेले त्या अंधारातनं चालत चालत पुढे जायचं ते पाहायचं दगडी कोळसा तो कसा चिरतात फोडतात बाहेर आणतात पाह फार काही त्यात वाटलं नाही ट्रीपला आलो आहोत त्याचा आनंद हा म्हणजे प्रकाशातही आणि अंधारातही तो आपण एकमेकांचं टिंगलटवाळी करत बाहेर येताना ज्यावेळा बोगद्याच्या जवळपास आलो उजेड पडायला लागला चेहऱ्यावर आपला चेहरा काही आपण कधीच पाहत नसतो दुसऱ्याचे चेहरे आपण निरखतो तेव्हा ते हसायला लागलो आम्ही एकमेकांकडे बघून कारण त्याच्या तोंडावर काळ हे काय ते भानही नव्हतं यायचंही कारण नव्हतं की आपलंही तसंच काही झालं असेल त्यामुळे दुसऱ्याकडे पाहून अरे याचं जरा कमी आहे त्याचं तर जास्तच चांगलं आहे म्हणजे ते मिशा याच्या अगदी खूपच भरदार झाले आहेत वगैरे असं वाटायलं थोडंसं माझी प्रकृतीत जन्मापासून खोकला ही गोष्ट होती बर आमच्या तिकडल्या वैदर्भीय भाषेत त्याला डांग्या खोकला असा आई म्हणायची त्यामुळे ते सारखं कानात माझ्या असायचं आणि आई त्यामुळे अनेक गोष्टी मला खाऊ देत नसं त्यामुळे त्याचा राग यायचा हा कोण डांग्या खोकला मला चिकटला आहे बाकीचे छान भजी खात असतील तर मला एकच भजं मिळायचं तेलकट तुपकट खायचं नाही आणि म्हणजे थुंकी आली मला थोडासा खोकला आला मी थुंकलो ती पूर्णतः काळी होती बर आणि का कोणाला मी तिथून आम्ही चाललो होतो तिथे तो उजाड मळरान होता थोडासा आणि तिथे झोपड्या होत्या या सगळ्या श्रमिकांच्या तिथे हे सगळे काम करणार काम करणार काम करणार पण त्यांच्याकडे पाहिल्यावर हे लक्षात आलं की अरे एक जण त्यात ते खोकत आहेत अगदी म्हातारे नाही झाले तरी नुसते बसलेले आहेत त्यामुळे आपल्या तोंडाला लागलेलं काळं त्यातली गंमत ही कुठेतरी गेली आणि मी विचार करायला लागलो माझा माझ्याशीच आठवी नवीन असेन की अरे आपण तर एक अर्धा पाऊण तास आत होतो जायला तासभर लागला तिथे होतो एवढ्या वेळात मला पुन्हा ते सुरू झालं तो खोकला ते काळे आणि ही माणसं तर तो काळ तर असा आहे की सकाळी आत जायचे ते रात्रीच बाहेर यायचे म्हणजे 8 तासाची ड्युटी वगैरे असा काळ तो नाही आजच्यासारख्या कामगारांच्या युनियन्स नव्हत्या काही म्हणजे त्यांच्याकडे कुणी बघायलाच नव्हतं खूप अस्वस्थ झालो शाळेची ट्रीप केल्यानंतर तो एक नियम होता की त्या सुट्टीच्या दिवशी मुलांनी निबंध लिहायचे आणि सोमवारी ते द्यायचे का कुणाला माहिती बुवा माझा निबंध मी खूपच अस्वस्थ झालो त्यातनं हेच लिहित गेलो ती दिसणारी ती जी माणसं होती ती त्यांची अवस्था तगडे असूनही खोकत काहींचे अस्थिपंजर झालेली माणसं खोकत आहेत इतकी खोकत आहेत की पाठीवरनं नुसता हात फिरवून सुद्धा काही रिलॅक्सेशन नाही या सगळ्या अस्वस्थता किंवा त्यातलं कारुण्य कुठेतरी मी
मनात जेवढं आलं शब्दात तितकं कदाचित आलं नसेल, पण ते लिहिण्याचा प्रयत्न केला आणि तो निबंध लिहिला की इथे काय झालं. हे झालं असं की एक दिवसानंतर ते सगळे पेपर्स गठ्ठा सर घेऊन यायचे आणि आम्हाला उभं करायचे, बोलवायचे एकेकाला, कुणाला किती मार्क्स काय वगैरे, असं ए बी सी वगैरे असं नव्हतं त्यावेळा, मार्क्स होते. माझा नंबर घेतल्यानंतर त्यांनी माझ्या हातात तो कागद दिलाच नाही, म्हणजे वही ती दिली नाही, उभारा म्हणले तिथे. मी आणखीन अस्वस्थ, मला वाटलं काहीतरी चुकलं आहे, आपलं निबंध चुकला आहे, व्याकरण चुकलं आहे, कारण आमची बोलीभाषा वेगळी होती आणि शाळेतल्या निबंधात लिहायची भाषा वेगळी असते. ते म्हटलं काहीतरी बहुतेक बराच घोटाळा झालाय, नाही तर इतकं उभं केलं नसतं वगैरे. आणि मग सरांनी सगळ्यांचं देऊन झाल्यावर मला म्हटले तुझा निबंध तू वाच. मग लगेच एकदम ते म्हणले नाही नाही थांब मीच वाचतो, आणि त्यांनी तो निबंध वाचायला घेतला. तो वाचलाही आणि मग मुलांना त्यांनी प्रश्न केला की तुमच्या मनात असं कधी का आलं नाही, आपण कशा करता गेलो होतो, काय पाहायला गेलो होतो, तुम्ही फक्त एकमेकांची टवळी कशी गेली, खाल्लं कसं, टिंगल कशी केली, गाडीमध्ये भेंड्या कशा म्हटल्या, खेळ खेळले, तिथे गेल्यावर कसं हे झालं, हे सगळं प्रत्येकाने लिहिलेलं आहे. फक्त काहींनी थोडंसं जंगलाचं वर्णन चांगलं केलं, काहींनी थोडंसं केलेलं आहे, पण हे असं वेगळं आहे. त्यानंतर काय झालं की एक 8-15 दिवस गेलेले असतील मध्ये, आणि मला सरांनी एक पत्र दिलं की हे, कारण त्यांनी म्हणजे हे सगळं क्रेडिट सरांना जायला पाहिजे, बाकरे त्यांचं आडनाव होतं सरांचं, तो निबंध त्यांनी त्यावेळचं जे नागपूरचं तरुणभर होत होतं तसे गत्रेय माडखोलकर मोठे साहित्य, फारच मोठे साहित्य, त्यांना पाठवलं होतं. तर त्यांचं ते पत्र आलं होतं की या मुलाला कधीतरी नागपूरला आला तर ऑफिसमध्ये यायला सांग. ते पत्र मी वाचल्यावर मनात आलं, कारण माझी कन्सेप्ट अशी होती रेल्वेबद्दलची की ती माझ्या बापाचीच गाडी आहे, माझे वडील रेल्वेत होते, तिकीट कलेक्टर होते, त्यामुळे मला तिकीट कधी काढावं, गाडीत जायचं वडिलांच्या बरोबर, एवढं ठोक होतं. आणि खरंच एक दिवशी आम्ही वडिलांच्या बरोबर, वडिलांना मी ते दाखवलं, ते म्हटलं अरे उद्याच जाऊ, मला जायचंच आहे, तुला सुट्टी असेल तर तुलाही घेऊन जाऊ गेलो होतो. तेव्हा त्यांनी सांगितलं एवढंच की अरे असो तू लिहिलंस, हे कशी प्रेरणा मिळाली तुला, काय झालं, तुझ्या घरातलं वातावरण काय आहे, कार्ल मार्क्स तू किती वाचलायस. तो कार्ल मार्क्स हा शब्द सुद्धा मला नवीनच होता. म्हटलं काय कार्ल मार्क्स म्हणजे काय, त्यांनी सांगितलं काम करणारी माणसं, कष्ट करणारी माणसं, यांच्या जीवनात त्यांच्याबद्दलच्या आपुलकीतनं त्यांनी लिहिलेलं. तर तसं वातावरण तुझ्या घरातलं आहे का, म्हटलं नाही असं काहीच नव्हतं. बी कॉम झाल्यावर त्यावेळेचं आमच्या दृष्टीने फार मोठं शिक्षण म्हणजे मॅट्रिकनंतरच खरं तर सोडायचं असतं, पण तरीही वडिलांनी प्रयत्न केलं, वर्ध्यालाच कॉलेज होतं, त्यांनीच तो प्रयत्न केला की आता बदल्या झाल्या, कारण पूर्वी माझं सारं शिक्षण एक वर्ग या गावाला, एक वर्ग दुसऱ्या गावाला, बडनेरा अकोला, बदलीमुळे ते होत असे. ते वडिलांनी थांबवलं, ते म्हटले आता बदली झाली तरी मी जाईन, तू तुझी आई एका जागी राहा इथे. त्यातनं कॉमर्सचं शिक्षण त्या काळामध्ये वर्ध्याला कॉमर्स कॉलेज होतं, एकमेव होतं विदर्भातलं,
तिथे शिक्षण झालं. अशा तऱ्हेने शिक्षण घेत राहिलो, पण असं मनात काही नव्हतं माझ्या. आणि तिथून मग मला असं वाटलं की आता कॉमर्सचं हे शिक्षण झाल्यावर नोकरी करण्यापेक्षा आपण पत्रकारिता करावी. बर, कारण त्याच्या आधी लिहित रा असं जेव्हा त्यांनी म्हटलं, त्यानंतर मी खरोखर लिहित होतो. पण लिहित होतो म्हणजे मला साहित्य वगैरेशी असा माझा काही ओढा किंवा लिहावंसं असंही नाही वाटलं. जे वाटत होत ते पत्रकारिता या पद्धतीचं लिहित होतो. बर, चित्रपट या क्षेत्राकडे जाण्यासाठी म्हणजे जसं लोक काही बातमी म्हणून कव्हर करायला जातात किंवा अशा याच्यातनं चित्रपटाशी संबंध आला का काही वेगळ्या कारणाने? परीक्षा संपली होती. बर, आणि परीक्षा संपल्यानंतर आता रिलॅक्स आपण चैन करायची. तर चैनचा अर्थ आमच्या वैदर्भीय भाषेमध्ये हॉटेलच जायचं. आलूबोंडा, तुम्ही ज्याला बटाटे वडा म्हणत आहात, आलूबोंडा किंवा मिसळ खायची किंवा दोन्ही खायचं आणि एक सिनेमा पाहायचा. बर, ही चैन म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये चैन या शब्दाचे अर्थ इथपर्यंत मर्यादित. आम्ही सिनेमा पाहायला गेलो आणि जाताना, आता हे मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळा, त्यामुळे नाही म्हटलं तरी त्यात काही विषय हे टिंगल टवाळीचे आणि त्या वयपरत्वे आणखीन काही थोडेसे असे सगळेच होते. पण तिकीट काढून आम्ही बसलो आणि 10 मिनिटांनंतर कुणीच कुणाशी बोललेला नाहीतर पूर्वी असं व्हायचं की आम्ही एकमेकांची आई लेखा तुले याबद्दल असं झालंय तू हो असा जायचं वगैरे असं जे चालायचंच काहीतरी एकमेकांची कोपरखळ्या वारळे ते काही झालं नाही. मध्यंतरात कुणीही आलूबोंडा खायचं याच्यासाठी उठलं नाही. बर, म्हणजे मीच नाही तर आम्ही जे चौघ जण असू त्यावर. इंटरवल झाला, संपला, पुन्हा सुरू झाला आणि चित्रपट संपल्यानंतर सुद्धा पुढली 10-15 मिनिटं आम्ही एकमेकांशी सुद्धा नीट बोललो नाही. बर, इतका तो प्रभाव होता. तो चित्रपट होता राजाभाऊंचा. बर, एक शाळा मास्तर त्याचं जीवन आणि मुलांनी त्यांना कुठेही समजून न घेणं आणि त्यांना स्वतःचं आयुष्य पुन्हा त्याच रखडत खरडत काढावं लागतं असा तो चित्रपट होता. इथे कदाचित मला असं वाटतं की इतकी बीज माझ्या मनात रुजली की काय प्रभावी आहे. म्हणजे इतकी भाषणं पुस्तकं वाचवणं अमकं यापेक्षा 1.5-2 तासाचा सिनेमा पाहिला सगळं आणि इतका अस्वस्थ आपण होऊ शकतो. इथे मला या मीडियाची हे जाणवली, कदाचित असं वाटतं माझं. मला हे आकर्षण इथपर्यंत ठीक आहे किंवा असं अस्वस्थ करून गेलं वगैरे, आपण ह्या पद्धतीचं काही करू शकू असा आत्मविश्वास कुठनं आला? नाही हो, आपण काही करू हा वाटलंच नाही. बर, पण कुठेतरी त्याला ओढ म्हणा, लालूच म्हणा, काहीही म्हणा, हे आलं ते थोड्याशा माझ्या वेगळ्या एका मूडमधनं आलं. त्यालाही काही कारणं झाली म्हणजे मला जीवनाला वळण द्यायला जशी माणसं येत गेली एक 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 म्हणजे त्या कॉर्नरला मी स्वतः असा वळलो नाही, कुणीतरी मला वळवलं असं माझ्या आयुष्यात झालेलं आहे. काय झालं की मी दैनिक भारतमध्ये आलो तर इथे ते थोडंसं स्पर्धेत असल्यामुळे चालत नव्हतं फारसं, त्यामुळे आम्हाला पैसे कमी मिळायचे. म्हणजे याचं लग्न झालंय वगैरे त्याला थोडे जास्त मिळायचे. दैनिक भारत
शनिवार पेठेतच पटवर्धनांच्या वाड्यात ते होत, ती अवस्था होती त्याच्या. त्यामुळे आम्हालाही अगदी मोजकेच मिळायचे, जेवणापुरतेच मिळायचे, पण तरीही ते बंद पडलं शेवट. आता काय करायचं म्हणून मी माडखोलकरांना पुन्हा आलेलं की आता तरी घ्या मला तिकडे, हे बंद पडलं आता काय करायचं. तेव्हा त्यांचं पत्र आलं की मी आणखीन चांगल्या जागी तुला एका ठिकाणी पत्र देतो, त्या पत्र तू तिथे जा आणि त्यांना जाऊन भेट. ते होतं मद्रासचं चांदोबा. वा, तिथे मी गेलो आणि खरोखरच हो, इथे बाकीचे मारामार असायची, तिथे राहायला खोली दिलेली, सकाळी त्यांची बस यायची, कारण ऑफिस त्यांचं जे होतं ते 14 मैल लांब होतं, 14 किलोमीटर तरी असेल. कोडंबक्कम म्हणून ते गाव होतं, तिथे त्यांचं स्टुडिओ होता, वाहिनी नावाचा स्टुडिओ, आणि त्या वाहिनी स्टुडिओच्या प्रांगणामध्येच चांदोबाचं ऑफिस. नंतर ते मला कळलं की बा हे प्रिंटिंग प्रेस चांदोबा वगैरे हे सुद्धा कसं, की त्यांचं खूप मोठा आवाका होता कामाचा, चित्रपटांचा, तिथेही प्रिंटिंग असायचं, मग त्याला पाहिजे म्हणून काही प्रिंटिंग मशीन्स मागवलेली, मग त्याला वेळ भरपूर मिळतोय, मग त्यात हेही सुरू करा, अशा अर्थाने ते सुरू झालेलं. तिथे जरी माझं नाव संपादक असलं तरी मला असं वाटतं की मी संपादक वगैरे काही नव्हतो. तिथे काय व्हायचं की टेक्स्ट इंग्रजीत यायचं, आम्ही त्याचं मराठी करायचं, त्याच्यानंतर महिन्यातले 3 दिवस डिस्कशन्स व्हायची सर्व संपादकांची, म्हणजे जे 13-14 भाषांमध्ये निघायचं की बा असा असा विषय आलाय, हा कशा तऱ्हेने करावा, याची डिस्कशन्स, काही नोटेशन्स, काही लिखित, असं इतकंच व्हायचं. पण लिहिणारा कोणी आणखीन वेगळाच असायचं. मग त्यांचं ते टेक्स्ट इंग्लिशमध्ये आल्यावर त्याचं मराठी करणं एवढंच माझं काम असायचं. बरोबर. त्यामुळे तिथे वेळ खूप मिळायचा आणि माझं मलाच वाटायचं की अरे बापरे, सकाळी 9-8 ऑफिसमध्ये सोडताय, संध्याकाळी 7 दुपारचं जेवण, त्यांच्या पद्धतीचं टिफिन नाश्ता हे सगळं मिळायचं छान. पण तरी असं वाटायचं की वा आपल्याला वेळ जात नाही आहे आणि कुठेतरी म्हणजे एक बंदिस्त आपल्याला केला आहे असा एक फील मला आला. तेव्हा मी एक दिवशी जाऊन त्या नागी रेड्डी ते मालक होते त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की वा चांगलं आहे सगळं, पण मला इथे कैदी असल्यासारखं वाटतंय, कोशात अडकलंय. तर ते हसले वगैरे, म्हणले असं का ऑफिसच्या बाहेर हिंडायचं आणि आपला स्टुडिओ आहे एवढा, तिथे स्क्रिप्ट डिपार्टमेंट आहे, तिथे जाऊन बसायचं. म्हटलं चालेल. हो म्हटलं चालेल, त्याला काय, आपल्या प्रिमायसिसमध्ये हे कामाकडे दुर्लक्ष करायचं नाही, एवढं त्यांनी हे केलं. तिथे जाऊन बसत जा. मग त्या स्क्रिप्ट डिपार्टमेंटला जाऊन बसत होतो मी, तिथे ते ऐकत असे डिस्कशन. तोवरपर्यंत तमिळ थोडीशी समजूही लागली आणि थोडंसं बोलूही लागलो होतो, काही शब्द, वाक्य नाही पण शब्द बोलू लागलो होतो. अशा काळामध्ये काय झालं की राजाभाऊ परांजपे तिथे एका चित्रपटासाठी आले होते. बरं, मद्रासला. मद्रासला बाप बेटे नावाचा चित्रपट एव्हीएम निघाला, त्या काळात एव्हीएम हे मोठं नाव होतं, जेमिनी एव्हीएम. तर महाराष्ट्र मंडळामध्ये त्यांची भेट झाली. त्याच्याही आधी एकदा नागपूरला झाली होती, त्यांच्या हस्तेच मी जसं माझ्या बाबतीत असं होतं की अभिनय हा शब्द थोडासा माझ्या दृष्टीने अवघड आहे, पण मेळ्यात काम करणं, भाग घेणं, पण भाग घेणं म्हणजे अगदी तो पडदा ते काही दोरीने ओढायचा नसतो मेळ्यात वगैरे, म्हणजे जे घरगुती पळायचं, हाताने ओढायचा, काही कामं करायची, असं सगळं आम्ही मेळ्यात काम करायचो. मग काही वेळा वाक्यही मिळायची. म्हणजे इथपर्यंत आनंद लहानपणापासून घेत होतो. थोडाफार कॉलेजमध्ये नाटकांमध्येही भाग घेतला,
नाटकांमध्ये भाग घेतला यामध्ये खरं वाटणार नाही माझ्या चेहऱ्याकडे पाहून सुद्धा. मी स्त्री भूमिका सुद्धा केलेली आहे. प्राध्यापक चांदूरकर म्हणून होते, त्यांनी ती दिलेली होती. तेव्हा राजवंशी कुठे भेट झाली होती तर त्याच्या वेळेला त्या नाटकामध्ये त्याला बक्षीस मिळालं आणि ते द्यायला तर राजभाऊ काहीतरी नाटकासाठी आलेले होते आणि दुपारी वेळ होता म्हणून त्यांना पाहुणे म्हणून बोलवलं. तर त्यांच्या हस्ते ते घेतलंही होतं मी, पण तिथे ओळख वगैरे काही प्रश्न नव्हता. इथे मी त्याची आठवण दिली त्यांना आणि मग ते म्हणले अरे तुला एवढा आवड आहे म्हणतोस मग तू माझ्याकडे ये तिथे. तर मला भीती वाटायला लागली कारण हा स्टुडिओ वेगळा तो वेगळा, इथून तिथे ते कसं काय जायचं. मग ते विचारायला गेलो तर नागीरेड्डींनी सांगितलं ठीक आहे म्हणले, माझ्या कामाकडे जर दुर्लक्ष करणार नसाल तर तिथे जा. आणि अशा अर्थानं एव्हीएमचं ते पाहिला काम म्हणजे तोवरपर्यंत स्क्रिप्ट डिस्कशन इथपर्यंतच पोहोचलो होतो, इथे चित्रीकरण हे म्हणजे तिथे कुठेही मला काही हे नव्हती. म्हणजे 5-6 नंबरचा मनुष्य मी कार्य तिथला असिस्टंट म्हणून, असिस्टंट हाही शब्द नव्हता, मी आपला येत होतो तिथे. आणि ते झाल्यावर मात्र राघवनी सांगितलं की वो मला हे मद्रास फारसं काही आवडत नाही कुठलं आणि हिंदीही आवडत नाही, माझं आपलं मराठी चांगलं आहे त्यात मला आनंद वाटतो मी तेच करतो. आणि त्यात त्यात त्यांनी मला विचारलं की तू येतोस का माझ्याबरोबर. बर आता खरी पंचायत राहिली होती की चांदोबातलं हे सोडायचं आणि पुण्यात यायचं काय करायचं. म्हणून मग दोन पत्र लिहिली, एक पत्र वडिलांना लिहिलं आणि दुसरं मी शिशु अवस्थेपासनं संघ स्वयंसेवक होतो म्हणजे त्यांचेही विचार आज्ञा पालन हा रुजलेला माझ्या मनावरचा संस्कार होता. जसं घरच्या आई वडिलांचं तसं असतं. त्यामुळे तिथेही पत्र लिहिलं. आमच्या वर्धा जिल्ह्याचे त्यावेळा संघचालक होते आप्पाजी जोशी म्हणून त्यांना. वडिलांचं पत्र आलं ते आजही मला खूपच भरून येतं त्या अर्थाने की त्या काळामध्ये त्या अवस्थेमध्ये, कारण माझ्या वडिलांना मी ज्यावेळा या क्षेत्रात गेलो त्यावेळा त्यांच्या वैदर्भीय भाषेत त्यांचे मित्र त्यांना म्हणायचे काबे तू पुट्ट शिकलं नाही का सिनेमात गेलं. म्हणजे मुलगा सिनेमात गेला त्या काळामध्ये याचा अर्थ तो वाया नुसता नाही तर तो शिकला सुद्धा नाही म्हणून तो तिकडे गेला. म्हणजे नाटकात आणि सिनेमात ही अशीच माणसं जातात अशी कन्सेप्ट होती विदर्भामध्ये. पण वडिलांनी मात्र लिहिलं की तुला काय वाटतं ते आता तुझं तू ठरव. वा पण माझ्याकडनं मनी ऑर्डरची अपेक्षा करू नकोस. बर कारण तिथे शिकायला जातो म्हटल्यानंतर आता पुण्याचा राहायचा जेवायचा जो काही खर्च येईल तो तुझा तू निभाव, तो तुझा तुला करता येत असेल तर तू कर, माझ्याकडनं मात्र अपेक्षा करू नकोस. आणि आप्पाजी जोशींच्या तिथे त्या दिवशी असावेत तो योगायोग असेल बाळासाहेब देवरस बसलेले होते. बर तेही काही संघचालक नव्हते, गुरुजीच होते तो काळ आहे तो. की अरे यांनी हे पत्र का लिहिलं बुवा, मी या क्षेत्रात जाऊ का असं पत्र मी त्यांना लिहिलं होतं. तर बाळासाहेबांनी ते हातात घेतलं कार्ड मी लिहितो म्हणले तर बर त्यांनी लिहिलं ते पत्र आजही माझ्याकडे आहे. अरे वा त्या पत्रात दोनच ओळी होत्या तू हा प्रश्न का केलास. बर संघ स्वयंसेवकांनी कुठल्याही क्षेत्रात जावं वा पण मी संघ स्वयंसेवक आहे हे कधीही विसरू नये. संपलं. दत्ताजींचा हा प्रवास आणि त्याविषयी पुढे जाण्यापूर्वी दत्ताजी
एका खास व्यक्तीने तुमच्याशी काही संभाषण केलंय तर तेवढं बोलूया. तुम्ही कधी फार घरी नसायचात आमच्या लहानपणी. मला आणि ताईला तुम्हाला जास्ती वेळ देता नाही आला तुमच्या कामामुळे. मला त्याची कंप्लेंट पण अजिबात नाही हा. कारण आई नेहमी आम्हाला सांगायची लहानपणी की तुमचे बाबा खूप मोठे डायरेक्टर आहेत आणि खूप काम करतात, खूप मेहनत करतात, मग त्यांना बाकीच्यांसारखा वेळ नाही देत आहेत तुम्हाला. पण जे काही छोटे छोटे क्षण तुमच्या बरोबर मिळालेत, म्हणजे तुम्ही कधी कधी रात्री खूप उशिरा घरी यायचात आणि तुम्ही रोज घरी येतातच असं नसल्यामुळे कधी कधी घरातला स्वयंपाक संपलेला असायचा, मग तुम्ही स्वतः उभं राहून पिठलं करायचात, तव्यावरचं पिठलं. त्या पिठल्याची टेस्ट इतकी सुंदर असायची जी माझ्या आजही तोंडावर आहे. आणि मग ते रात्री माझं जेवण झालेलं असताना मी तुमच्या ताटात बसून परत पिठलं खायचे. किंवा कधीतरी एखाद दिवशी सुट्टी मिळाली आहे आणि तुम्ही मला आणि ताईला घेऊन जुहू बीचवर आलायत आणि आपण तो समुद्रात वाळूचा किल्ला बनवलाय तो मला अजून आठवतो. कधी कधी शाळेच्या गॅदरिंगला माझा एखादा डान्स बघायला तुम्ही आलेले असायचात आणि मी खूप उत्सुकतेने वाट बघत असायचे आणि मग तुम्ही सांगायचात, नाही नाही मी आलो होतो, मी मागे उभं राहून डान्स बघितला तुझा. मस्त वाटायचं एकदम. मग पुढे कॉलेजला गेल्यानंतर जेव्हा तुम्ही कॉलेजचं माझं जे टायमिंग असायचं सकाळचं आणि जेव्हा तुम्ही त्या टायमिंगला घरी असायचात तेव्हा मला नक्की तुमच्या MIT वरून कॉलेजला सोडायला यायचं. आणि मग नंतर जेव्हा मी एडिटिंग शिकायला सुरुवात केली तेव्हा तुमच्या मागे MIT वर बसूनच मी एडिटिंगला जायचे आणि यायचे. त्या खूप छोट्या छोट्या आठवणी. मी खूप मजा धमाल केली, एन्जॉय केलं ते MIT वरून तुमच्या मागे फिरणं. बाकी तुमच्या बरोबर शिकणं ही धमाल अजिबात नव्हती, कारण प्रचंड मेहनत आणि शिस्त आणि खूप हार्डवर्क, त्यामुळे ती काही धमाल नव्हती. पण त्यामुळे खूपशा गोष्टी शिकता आल्या, पुढे जाऊन त्याचा अर्थात उपयोग झाला. आणि तुमचं नाव जे माझ्या पाठी नेहमी आहे त्याचा मला इनडायरेक्टली खूप उपयोग सगळीकडे झाला. कारण मी न सांगताही मी जिथे नवीन काम शिकायला का होईना, पण मी जिथे जायचे ना तिथे ऑलरेडी हे पोचलेलं असायचं की ही राजदत्तांची मुलगी आहे. आणि मला खूप रिस्पेक्ट मिळायचा, खूप आदराने लोक वागायचे माझ्याशी की एवढ्या मोठ्या डायरेक्टरची ही मुलगी आहे. तर तुम्ही कमावलेल्या गोष्टींचा मला असा इनडायरेक्टली उपयोग झाला आणि मला माझ्या कामात पुढे जायला ते खूप बरं पडलं. आणि आजही अशा गोष्टी आहेत, आजही तुम्ही मला स्वतः स्वयंपाक करून रोज डबा करून देता जी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला म्हणजे काय वाटतं ते सांगता येत नाही. खूप इनोव्हेटिव्ह पदार्थ तुम्ही रोज बनवत असता आणि मला देत असता ते, आणि खूप प्रकार देत असता, चार चार पाच पाच प्रकार देता डब्यामध्ये, जे मला वाटत नाही फारसे कोणी बाबा करत असतील आपल्या मुलींसाठी. तुमच्यातला स्वभावातला मोठेपणा, माणूस म्हणून असलेलं मोठेपण आणि साधेपणा, मेहनत, चिकाटी, जिद्द आणि फार काही कशाचा गवगवा न करता काम खूप करायचं, मेहनत खूप करायची, पुढे जायची, खूप तयारी ठेवायची, पण त्याचा फार आवाज नाही करू द्यायचा. तर या सगळ्या गोष्टी मला आजही खूप उपयोगी पडतात. जमिनीवर पाय ठेवायला खूप उपयोग होतो त्याचा. तर असं तर आपण कधी, असं तर मी तुम्हाला कधी थँक्यू म्हणत नाही, पण आज या निमित्ताने म्हणते थँक्यू. विरासत हा शब्द आपण वापरतो, ती सगळाच तो प्रवास तुमचा घरच्यांबरोबरचा जो खूप कमी आहे असं तिचं एकीकडे म्हणणं होतं, पण तरीही तो किती सुवर्ण क्षणांचा आहे हे मांडत होती. काय वाटलं ऐकताना? मला तो आठवला मुद्दा, भक्ती म्हणते की तुम्ही चांगला स्वयंपाक करतात आणि राजाबोंनाही आवडायचे माझ्या हातचा स्वयंपाक. बर, ते त्यांच्या घरी असलेल्या स्वयंपाकिणीला काही वेळा दूर ठेवायचे, सांगायचे तू सुट्टी घे उद्या, उद्या आम्हाला वेळ दत्ता करेल, असं ते होतं. ते म्हणले आपण भज्याचं दुकान काढू. मी म्हटलं दादा लोकांना भजी नाही आवडली तर? अरे पण आपण खाऊ, आपला वेळ जाईल, असे आमची रिलेशनशिप होती. आणि तुम्हाला वाटतं पहिलाच चित्रपट त्यांच्या बरोबर? येस, माझा सहाय्यक म्हणून काम केलेलं. पण एकीकडं अशी रिलेशन आणि म्हणजे ते सगळं असलं आणि त्यातला विनोदाचा किंवा हा भाग सोडला तर तरी राजाबोंच्या चित्रपटांची प्रकृती तशी गंभीरच होती. निश्चित होती, कारण मी जे
उनपौसचं सांगितलं उदाहरण, हे तर मला अगदीच मलाच काय महाराष्ट्राला की अरे कुठेतरी आपण या जागी आपल्याकडे कडनं कळत न कळत होत आहे का ही बोच येणं. मी चित्रपटाचा अर्थ मनुष्य बदलतो असा कधीच घेत नाही, किमान जाणीव इतकी हा इतकी ताकद त्यात आहे नाही मला ठाऊक नाही, पण ती बोच येणं, ती सल पोचणं, मन अस्वस्थ करणं हे चित्रपटाचं माध्यम आहे आणि सामर्थ्य आहे. मला विचारायचं आहे असं की अशा एका गंभीर प्रकृतीच्या राजा परांजपेंसारख्या दिग्दर्शकाच्या स्कूलमध्ये त्यांचे सहाय्यक म्हणून तयार झालेला माणूस मधुचंद्रासारखा चित्रपट विषय घेऊन करतो ही काय भानगड आहे. थोडस असंही आहे की माझ्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर ह्याला विनोद कळत असेल असा लोकांचा समज होत नाही. थोडस तिथे असं झालं, राजाभाऊ माडगुळकर सुधीर फडके ही एका स्तराची माणसं, ते आपापल्या पद्धतीनं विनोद करायचे, अगदी एकमेकांचे धोतर ओढण्यापासून सगळं त्यात असे कोपरेही असायचे वगैरे. त्यावेळेला किंवा त्यांच्या विनोदाच्या त्या ह्याला मला ऐकावं लागायचेच, कारण त्यांच्याच भोवती मी बसलेला कुठेतरी असायचा. मी हसत नसे, मला स्वतःला काय वाटायचं की अहो यांचे एकमेकांना टोप्या घालण्याचे आणि टोप्या उडवण्याचे चाललेले आहेत, आपण त्यात हसायचं म्हणजे त्या माणसाला असल्यासारखं होईल. मी हसत नसे हे पथ्य मी पाळत होतो. त्यातनं कदाचित या लोकांचा गैरसमज झाला की हा गंभीर गाढव आहे, म्हणजे रामदासी पंथी आहे, टवाळा आवडे विनोद या पद्धतीचा आहे. आणि हा मधुचंद्रसारखा चित्रपट, ती कथा आणि त्यातला विनोद करायला कशाला दजावतोय. बर, हे त्यांचं माझ्याबद्दलचं हे होतं की हे तुला पेलवणार नाही, हे सामर्थ्य नाही तुझं. ते वेगळे लोक असतात, विनोदाच्या वाट्याला तू जाऊ नकोस. तू आपलं एखादं गंभीर सासू सुनाचं, आई मुलाचं, प्रेमाचं वगैरे असं कथानक घे, असा तो समज होता. त्यातून ते असं झालं. मधुचंद्रच्या बाबतीत अजून एक तुमच्या आयुष्यातला गमतीशीर भाग येतो, मुद्दाम रसिकांना कळावा म्हणून. तो चित्रपट तुमच्या वडिलांनी पाहिला होता, ज्यांचा खरं तर चित्रपट आणि हे सगळं तुम्ही करताय त्या क्षेत्राशी सूत्रां संबंध होता, ती जरा आठवण मुद्दाम. मधुचंद्रची आठवण दोन अर्थानी, एक तर त्यात ज्या तऱ्हेचा चित्रपट होता त्याला माझ्या वडिलांच्या दृष्टीने फाजीलपणा याच्याशिवाय दुसरा शब्द नव्हता. त्यामुळे यांना दाखवावं की न दाखवावं इथपासून मी हे होतो. त्यावेळेला आम्ही पुण्यात राहत होतो आणि पिक्चर होतं मुंबईला. त्यात आणखीन एक गंमत होती की त्यात एक तिकीट कलेक्टरची भूमिका श्रीकांत भोगेने केली. माझे वडील तिकीट कलेक्टरच होते, म्हटलं चुकून त्यांनी त्याचा अर्थ असा घेतला तर माझ्या तोंडातच मारतील की तू काय हे रंगवलंयस चित्र. आम्ही काय तिकीट तपासत असताना मुलीवर प्रेम करतो म्हणजे मला भीती वाटली, पण तसं काही झालं नाही. अगदी पहिल्या दिवशी आम्ही निघालो, प्लाझाहून निघालो, कुठेतरी जवळच एक राहायला गेलो, एक खोली घेतली होती, सकाळी जायचं. मला वडिलांनी प्रश्न केले, काय रे म्हणे कथा कोणाची? म्हटलं ते प्रभाकर तांबडे त्यांची होती कथा. अल्लाह जाने क्या हो, ते तसं का केलंस तू, ती तू तुला का आवडली? म्हटलं त्याला कारण झालं की राजाऊंनी एक दिवशी आम्हाला लालबहादूर शास्त्री गेल्याचं कळल्यावर शूटिंग थांबवलं. बर, तेही म्हटले की आज नाही बाबा माझ्याच्याने शूटिंग होणार, आम्हाला सोडून दिलं. बाकीचे आमचे नेहमीच्या प्रमाणे लोक, काही नाही, कुणी झाडाच्या पाराखाली, कुणी मेकअप रूममध्ये पत्ते खेळत आपले बसले. मी मात्र
खोलीवर गेलो आणि पुस्तक वाचत बसलो होतो. वाचता वाचता काय झालं की मी एकदम हसायला लागलो त्या पुस्तकातल्या रेफरन्सने स्वतःशीच. आणि एका क्षणी पुन्हा मला हे झालं, भानावर आलं सर, भानावर की अरे काय आजचा दिवस काय, आणखी तू हे 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 करत हसतोय स्वतः असं माझं मला वाटलं. आणि हीच एका अर्थाने माझी ती कथा निवडायची ही झाली की एवढ्या एका अवस्थेतनं जर इतकं होऊ शकतो या कथेत तर ही कथा आपण करू का करू नये, आपल्याला फायदाच होईल. माडगुळकर बिलकुल स्पष्टपणानं सांगितलं ते तू काढव आहेस, हे असलं काही मी लिहिणार नाही, तुझ्यासाठी दुसरं कथानक पाहिजे असेल ते लिहून घे माझ्याकडनं, पण हे काही लिहिणार नाही तुझ्यासाठी, असं ते झालं. त्यातून हा चित्रपट काढला तर म्हटलं तशी ती कथा घेतली होती. मग म्हटलं काय रे ते पटकथा वगैरे काय असतं, ते कोणी लिहिली त्यांनी लिहिली, त्या पटकथा म्हणजे काय तेही सांगितलं. म्हटलं याचं गाणी कोणी लिहिली, ती माडगुळकरांनी लिहिली. म्हटलं हो. संगीत एन दत्तांनी केलं, गायला आशाबाई गेले आहेत, हिंदीतले ते गायलेत असं वगैरे. फोटोग्राफी काय असते, एडिटिंग काय असतं, म्हणून हे सगळं या लोकांनी केलं, कामं त्या लोकांनी केली, तू काय केलंस हा मला त्यांनी प्रश्न केला. आणि खरोखर त्या क्षणी मला उत्तर देता आलं नाही की मला आजही मला वाटतं की काय करतो दिग्दर्शक. मला मगाशी जो आपण बोलताना रेफरन्स एक तुम्ही दिला चांदोबाचा, मला फक्त विचारायचं असं, कारण आमचंही सगळ्यांचं भावविश्व त्या चांदोबाने खूप मोठं केलेलं आहे. किंबहुना दर महिन्याचा चांदोबा आल्यानंतर तो वाचल्याशिवाय चैनच पडायचं नाही. आणि त्यातल्या अर्धवट झालेल्या गोष्टी की पुढच्या अंकात उत्तर मिळणार आहे, आणि मग त्याची राहिलेली ती अपेक्षा किंवा वेताळ विक्रम वेताळाच्या गोष्टी आणि त्यातला प्रश्न आणि त्याचं विचारलेलं प्रश्न आणि ते 100 शकलं होतील तर ते उत्तर पुढच्या ह्याच्यात काय आहे. हा, ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी चित्रपटाची कथा आणि त्याचं पटकथेत केलेलं रुपांतर आणि लोकांसमोर दृश्य भागात आणि शब्दात दोन्हीकडनं ते मांडणं याला उपयोग झाला असेल ना. अर्थात माडगुळकरांसारखे माणसं लेखक बरोबर होते, होते कवी होते, खूप गमतीदार आहेत उदाहरणं ती. हो, की अण्णांना कधीही आवडत नसे त्यांचं हे कुणी वाचलेलं, डेस्क असायचं बसायचं, माझं काम तर एवढंच असायचं, राजाभाऊ सांगायचे अरे अण्णांना चहा लागला तू आणून दे खालून, इराण्याकडनं त्यावेळा खाली इराणी होत, ती पिकदणी स्वच्छ करायची धुवायची, काय पानं तंबाखू लागली ती आणायची, दुपारी त्यांच्या उर जेवायला जायचं, तरी माझातला हे जात नसे, दुपारी अण्णा झोपायचे आणि मस्त घोरायचे सुद्धा. माझं नकळत मला असं वाटायचं की आपण ते भावा आज काय लिहिलं आहे, आणि मी मग ते वरसं पाहायचं. स्वभाव असा आहे की एकदा तेवढी एक पाऊल टाकलं की एका पावलाने थांबत नाही म्हणून पुढचं पुढचं पाऊल लगायचा, मग नंतर डेस्क मधनं काढूनच वाचायला लागलो ते नसताना असताना नाही. त्यामुळेच एकदा अशी गंमत झाली की राजहंसन त्यांचं काहीतरी वाजलं आणि ते म्हणले आता तू तोंड पाहू नकोस, मी तुझ्यासाठी लिहिणार नाही वगैरे 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 वगैरे. खाली गेल्यावर मी राजूंना म्हटलं राजू तुम्ही काय एवढे नर्वस झाला, ते खूप नर्वस झाले होते की आता करू काय, शूटिंग घेतलेलं आहे माणसं कलावंत ठरवले काय करू, आणि अण्णा लिहितच नाही म्हणताय. म्हटलं हो अण्णांनी लिहिलं आहे काय सांगतो म्हणले, म्हटलं माझ्या कल्पनेप्रमाणे मला फार कळत नाही पण 2/3 वर झालंय काम लिहून काय म्हणणं म्हणले हो. आणि ते बोलता बोलता मी आणखीन एक वाक्य बोलू, म्हटलं गाणी काय वा मीरा कबीराच्या तोडीची. मी विदर्भातला त्यामुळे हिंदीशी म्हणजे तुकारामाच्याही अगोदर आमचा कानावर आणि अभ्यास हा तो होता, मध्य भारताचा सगळा इम्पॅक्ट असल्यामुळे. त्यामुळे ते त्यांना म्हटलं त्या तोडीची आहेत राजाऊ तू खरं सांगतोस, म्हटलं हो.
रयोंचा ताण गेला. दुसऱ्या दिवशी ते स्वतःहून आले. आल्यावर अण्णांनी म्हटलं तुला येऊ नको म्हणून सांगितलं होतं ना. नाही नाही आणि मला येऊनही ते गमतीत घेतलं. हाऊ टू हँडल त्यांना ठाऊक होतो. माडगुळकरांना कसं हँडल कर त्यांना. अरे अण्णा अजून दोन दिवस घे विश्रांती तू. तसं काही नाही माझं. पण तू आपलं लिह आणि तू चांगलं लिहिलं आहेस म्हणे. तू गाणी तर खूपच चांगली आहेत म्हणजे अगदी कबीराच्या तोडीची आहेत. तुला कसं कळलं? मग तिथे ते माझं नाव बाहेर आलं की दत्तानी सांगितलं. त्यांनी वाचली कुठे येतो त्यांनी का हात लावला वाचलं का मला बोलवलं. आल्यावर पहिलं वाक्य काय रे अगदी गधड्या असं म्हटलं मला. गधड्या मी काय चोर आहे का? मी काय कबीरच आहे चोरलं म्हटलं. मी असं कुठं म्हटलं? चोर वगैरे नाही किंवा त्यांचं तुम्ही चोरलं असं नाही म्हटलं. त्या तोडीचे म्हटलं बाबा मला तसं वाटलं. शांत झाले. त्यानंतर पुढे राजाभाऊ निघून गेले. ते लिहायला बसले आणि गमत सांगतो की दोन दिवसानंतर अरे दत्ता इकडे ये बस. मी बसत सुद्धा नसते त्यांच्यासमोर. जरा गीत ऐक आणि मला गीत क्या बात. एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे. हे कसं वाटतं रे आता? कसं वाटतं म्हटल्यावर काय आपण बोलायचं? अण्णांसमोर लायकी होती का हे कसं आहे सांगायची? कुठलंही आजही रेडिओचं केंद्र जरी आपण ऑन केलं तरी कुठं ना कुठंतरी तुमच्या चित्रपटातलं एखादं गाणं दिवसात 3-4 वेळा तरी ऐकायला मिळतंच अशी त्या गाण्यांची. तर हा संगीताचा सगळा वारसा वडिलांकडनं आला का? राजाभाऊंबरोबर काम करताना आणि गदिमा आणि बाबूजी या सगळ्यातनं आला का? तुमच्यातच मुळात एक संगीताचं काही एक वेड लहानपणापासून होत? एक निश्चित सांगतो की माझ्या वडिलांचं कौतुक मी स्वतः त्या काळात ऐकलेलं पाहिलेलं अनुभवलेलं की ते पोवाडा. आणि पोवाडा हा नुसता गायचा नसतो, तो थोडा अभिनयही त्यातच असतो आणि ते छान करायचे. बर हे कुठेतरी कळत नकळत माझ्या मनात राहिलं. पण पुढे माझ्याकडनं पोवाडा कधीच नाही गायला गेला. स्वतःबद्दलही नाही आणि तसाही नाही. पण संगीताबद्दल आवड आणि गुणगुणणं या गोष्टी होत्या. बर त्या गुणगुणण्याचा अर्थ आमच्या कॉलेजमध्ये मी काही वेळा गप्पांमध्ये किंवा आमच्या एखाद्या बैठकीमध्ये गप्पांच्या गाणीही म्हटलेली आहेत. बर आणि त्यावेळेला त्यातला विनोद किती असेल थट्टा किती असेल ह्यावेळेला लता मंगेशकर आहे ए लता मंगेशकर इकडे असं म्हणायचे. अरे वा. पण खरोखर त्याचं क्रेडिट माझ्या दृष्टीने त्या संगीतकारांनाच आहे. त्या फुलावर संगीत बद्ध झाल्यानंतर त्याच्यावर कदाचित कदाचित नाही म्हणत मी निश्चितपणानं की थोडंसं पाणी घेऊन त्याच्यावर शिंपडणं आणि त्याला आणखीन तजेलाल करणं हे काम मी करतो. आणखीन एक वेगळा प्रश्न विचारा असा वाटतो. माणूस एका विशिष्ट उंचीवर कुठल्याही क्षेत्रामध्ये पोहोचला की सहसा त्यानंतर तो खालच्या पायरीवरती परत यायला तयार नसतो. पण तुमच्याच चित्रपटामध्ये माफीचा साक्षीदार राघू मैनामधनं काम केलेला आणि आता खऱ्या अर्थाने लोकांच्या गळ्यातला ताईत बनलेले नाना पाटेकर अभिनेते. नानांनी जेव्हा स्वतः चित्रपट दिग्दर्शित करायचं ठरवलं प्रहारसारखा, मला अजूनही आठवत आहे, त्यासाठी ट्रेनिंगला मुलांना पाठवलं. स्वतः ते ट्रेनिंग त्यांनी मराठा लाईट इन्फंट्रीचं बेळगावला घेतलं. त्यावेळेला तुम्ही ज्याला नट म्हणून पुढे आणलेलं आहेत, ज्याला वेगळ्या संधी दिलेल्या आहेत तुमच्या चित्रपटात सुरुवातीच्या उमेदीच्या त्याच्या काळात, अशा नटाला तो दिग्दर्शक बनत असताना प्रमुख सहाय्यक म्हणून तुम्ही भूमिका स्वीकारली होती, तर हे कसं काय? याचं निश्चित कारण असं होतं की मी तिथे राहिलो असतो तर तिथे एक वातावरण पसरलं असतं की यांची मदत घेऊन आणि नाव हा आपलं देतोय. हेही मला नको होतं. आणि कुठलीही गोष्ट
ती नानांनीच समजावून सांगावी, मग ती कॅमेरामनला असेल, आर्टिस्टला असेल, लेखकाला असेल किंवा सहाय्यक अभिनेत्याला असेल, हे नानांनी सगळं करावं. मी माझी भूमिका सहाय्यक दिग्दर्शकाची ठेवेन, पण मी तिथे राहीन, कारण मलाही हे वाटतंय तुझ्यासारख्यांनी दिग्दर्शक व्हावं, त्या अर्थाने मी तिथे राहिलो. चित्रपटात दिग्दर्शक म्हणून काम केलं, तसं अभिनय म्हणून काम करावं असं तुम्हाला कधी का वाटलं नाही? आणि आम्ही तुमचं एक क्रांतीवीर मधलं एक थोडंसं दर्शन ते नानाच्या चित्रपटातलं पाहिलं, तर फारसं कधी अभिनयाचं तुमच्या दर्शन दिसलं नाही, तर याच्या मागची भूमिका काय? एक तर थोडंसं राजाहूंचा नंतरचा काळ मी बरोबर होतो, म्हणजे मी दिग्दर्शक झाल्यावरही राजाहूंनी जे जे चित्रपट केले त्यात सहाय्यक म्हणून मी होतोच, आणि राजाभाऊ दोन्ही गोष्टी करत असत, अभिनय करत असत, दिग्दर्शकही असत. आणि माझं मला कळून चुकलं होतं किंवा मी स्वतः ठरवलं होतं की हे दोन्ही मला पेलणार नाही, एका वेळेला एक गोष्ट पेलवेल, म्हणून मग दिग्दर्शन करताना मी कधीही मी त्यात माझा स्वतःला घुसवून आर्टिस्ट झालो नाही. मला खरं सांगायचं तर वेगळ्या अर्थी सारखं असं वाटतंय दत्ताजी की आपण राजदत्त या नावाने दिग्दर्शक म्हणून तुम्ही मोठे आहात, पण तुमचं आडनाव आहे ना ते तुमच्या बोलण्यापासून तुमच्या व्यक्तिमत्वात आहे, मायाळू, आणि ते आईचंच एक वेगळं रूप आहे, म्हणूनच तुम्हाला कदाचित हे सगळं भावत असावं आणि करावंसं वाटत असावं. 85 वर्षाच्या या प्रवासात एवढं सगळं करूनही अजून इतकं करायचं राहून गेलंय असं फार कमी लोकांच्या बाबतीत म्हणजे असं अनुभवायला येतं की त्यांना अजून करायची उर्मी असते आणि राहून गेले असं एक खंत मनात सातत्याने असते. आता मागे वळून बघताना काय वाटतंय आत्ताच्या या टप्प्यावरती? मला असं वाटतं की तो एक लढा होता किंवा ते एक गाणं होतं. आता भैरवी आहे, ही भैरवी सुद्धा लोकांना रिझवावी, वा ऐकावी, तृप्त व्हावं, आनंद घ्यावा, असं पुढलं माझं आयुष्य जावं. हे उत्तरच फार सुंदर आहे रसिको. अर्थात त्यांनी संगीताचं मला फार ज्ञान नाही पण मी ऐकायचो असं म्हटलं असलं तरी जो शब्द वापरलाय तो फार महत्वाचा आहे असं माझं मत आहे. ते म्हणले की ही भैरवी सुद्धा सुरेल व्हावी, लोकांनी ऐकावी असं वाटतंय. ज्यांना रागदारीतलं कळतं त्यांना हे निश्चित माहिती असेल, भैरवी हा संपूर्ण राग मानला जातो आणि म्हणून मैफिलीच्या शेवटी तो गातात अशी जरी प्रथा असली तरी खरं सांगायचं तर तो कधीही गाता येतो असा पूर्ण वेळाचा राग आहे. म्हणजे आजही वयाच्या 85 ते सर्व स्वरांना घेऊन आणि सुरांना घेऊन ती भैरवी लोकांसमोर आणू इच्छितात असं हे व्यक्तिमत्व. खरंच दत्ताजी तुमच्या या सगळ्याच प्रवासाला मनापासून मी नमन करतो, सर्व रसिकांच्या वतीने नमन करतो, जे तुम्ही आम्हाला रिझवलेत आजपर्यंत असंच पुढच्याही काळात तुमच्या या उर्मीतनं तुम्ही रिझवत राहाल अशीच नटेश्वराच्या चरणी मनापासून प्रार्थना करतो. तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं, जे जे मनात आहे त्यातलं अजून जे शक्य असेल ते तुम्ही पूर्ण करावं अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि हा सुसंवाद इथेच थांबवतो.